असं पण आलेलं आहे मांजरी बुद्रुक येथील हनुमान मंदिर पाहण्यासाठी. हे जे हनुमान मंदिर आहे हे छोटेखानी मांजरी बुद्रुकमध्ये वसलेलं आहे. पुलाच्या त्या साईडला मांजरी खुर्द आणि पुलाच्या या साईडला मांजरी बुद्रुक आहे. आणि आता येथे पाहू शकतो मांजरी बुद्रुक हनुमान मंदिरात आता आपण प्रवेश केलेला आहे. आणि आता आपण मंदिराच्या आत जाऊया. मंदिराच्या आत पाहू शकतो या साईडून आता आलेलो आहे. इथे पाहू शकतो हनुमानांची सुंदर अशी ही मूर्ती आहे. आणि या ज्या मूर्तीच्या बाजूला असे बोर्ड वगैरे लावलेले आहेत, नारळ आत फोडायचा नाही आहे, म्हणजे त्याला जे मारुती आहे त्याला तेल व शेंदूर लावायचा नाही आहे असे येथे लिहिलेलं आहे. तर या आज्ञेचं पालन करा. इथे पाहू शकतो हनुमानची सुंदर अशी ही मूर्ती आहे. आणि अशी मूर्ती चपटदार मारुतीची येथेच पाहायला भेटेल. अजून पण खूप जागांवर असतात चपटदार मारुतीची मूर्ती, पण या जागेवर आल्यानंतर मला जरा वेगळंच फिलिंग आलेलं. आणि खालीच म्हणजे जी मोठी मूर्ती आहे त्याच्या खालीच मोठी मूर्तीची प्रतिमा आहे, म्हणजे छोटीशी अशी मोठ्या मूर्तीची प्रतिमा. ती पाहू शकतो हनुमान मंदिर लिहिलेलं आहे. हनुमान मंदिराच्या साईडला येथे हे एक मंदिर आहे छोटंसं, व याच्या मागं माहीत नसलेली समाधी आहे, म्हणजे अजून कळालेलंच नाही आहे की ती समाधी नक्की कुणाची आहे. तर चला आता आपण ती समाधी पाहायला जाऊया. हे पाहू शकतो ही समाधी आहे ती. आता येथे जाऊया आपण. ही समाधी नक्की कुणाची आहे ते अजून कळालं नाही आहे, अजून शोध चालू आहे. पाहू शकतो ही समाधी आणि एकदम जुन्या काळातलं ही समाधी. आणि या साईडला याच्या आत अजून एक समाधी आहे हे पाहू शकतो. याच्या आत ही एक समाधी आहे. नाथांचा फोटो लावलेला आहे तिथे, कानिफ नाथांचा किंवा अजून दुसरे पण कोणी असू शकतात, आपण तर काय सांगू नाही शकत. हे पाहू शकतो इथे मांजरी बुद्रुक नगरकोट समोर आहे. तर कसा वाटला हा व्हिडिओ, या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, कमेंट करा, आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा. तोपर्यंत बाय बाय.